अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी पूजा, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून मोदक. खूप छान होतात हे मोदक. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ही 1 वाटी म्हशीचं तूप घेतलं आहे. इकडे मी तूप टाकून घेतलं आहे. आता हे पीठ टाकून घेणार आहे. छान भाजून घ्यायचं आपल्याला. हे गॅस मंद आचेवर ठेवायचा. छान भाजून घ्यायचे. आपण परत थोडं तूप टाकून हे परत भाजून घेऊया. छान छान आपल्याला हे मिश्रण छान खरपूस भाजून घ्यायचे. आपलं मिश्रण छान रेडी होत आलं आहे. मी थोडं थोडं तूप टाकून ते भाजून घेतलं आहे सगळं. आपलं पीठ भाजून झालेलं आहे. बघा किती छान कलर आला आहे. त्यामध्ये आता मी हे डेसिकेटेड कोकोनट टाकून घेते. ड्रायफ्रूट्स. आता हे मिश्रण सगळं एकत्र करून परत थोडंसं भाजून घेऊया. आपलं पीठ छान भाजून झालं आहे. गॅस बंद करते आणि हे मिश्रण आता एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आपल्याला आता गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे. कढईमध्ये गूळ टाकून घेऊ. गूळ छान मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. 2 चमचे पाणी टाकून घेते. छान हलवून घ्यायचं आहे. गूळ छान मेल्ट झालं आहे. त्यामध्ये आता विलायची पावडर टाकून घेते. कुटून घेतली मी विलायची. छान एकजीव करायचा. छान पाक झाला आहे. आता मी मिश्रण टाकून घेते. मिश्रण टाकून घ्यायचं आहे आपलं. छान असं एकजीव करून घ्यायचे. छान हलवून घ्यायचं. थोडं 2-3 मिनटं आपल्याला हे परत शिजून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण रेडी आहे. छान थंड करून घेते आता याला. मिश्रण कोमट झाले आपलं. खूप गार नाही करायचं, नाही तर कडक होतं हे. मिश्रण थोडंसं थंड झालं आहे. खूप गार नाही करायचं, कोमटच राहून द्यायचं. तूप लावून घेऊ आपण साच्याला. आणि हे थोडंसं गरम गरमच भरून घ्यायचं आहे. नंतर गार होतं आहे मिश्रण. छान भरून घ्यायचं आहे. खूप सुंदर झालं आहे आपला मोदक. आता या पद्धतीने मी सगळे मोदक करून घेते. बाप्पालाही आवडतील आणि तुमच्या मुलांनाही आवडतील. खूप पौष्टिक आहेत हे मोदक. खूप चवीलाही खूप छान आहेत. नक्की ट्राय करा. आपली रेसिपी झालेली आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.